सकाळी आमच्याकडे छान असा पावसाचं वातावरण झालेलं होतं, त्यामुळे वाफाळलेला नाश्ता किंवा गरमागरम नाश्ता व्हायलाच हवा. तर मी इथे साहित्य काढून घेतलेलं आहे, कांदा आणि बटाटासुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पोहे घेतलेले आहेत. पोह्यांमध्ये पाणी टाकून याला आता छान सोक करून घेणार आहे. तोपर्यंत हे साहित्य सर्व चिरून घेतलेलं आहे आणि आता कढई ठेवलेली आहे. तेल, जिरं, मोहरीची फोडणीसुद्धा दिलेली आहे. यामध्ये शेंगदाणे परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा छान होऊ द्यायचा आहे, तरच आपल्या रेसिपीला चव येईल. आणि त्यानंतर बटाटा आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. मीठ टाकायचं आहे आणि छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आपण जे आता पोहे सोक करून ठेवले होते ते पोहे आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. पोहे छान दळपून घ्यायचे आहे, म्हणजेच आपले दळपे पोह्यासारखे पोहे तयार होतील. हे साहित्य आपल्याला झाकून ठेवायचं आहे. एक वाफ येऊ द्यायची आहे आणि छान कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून याला छान हलवून घ्यायचं आहे. आपले गरमागरम आणि वाफाळलेले पोहे तयार झालेले आहे. या वातावरणामध्ये हे पोहे छान दिसतात आणि छान लागतातही. आपले पोहे आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला आवडल्यास नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की सर्वांना शेअर करा. थँक्यू.